विधानसभेचे अध्यक्ष माननीय राहुल नार्वेकरजी सोबत आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये सामान्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत मला सुप्रीम कोर्टाकडे जायचं नाही आहे परंतु सो साधे साधे बेसिक प्रश्न जे असतात की उपाध्यक्ष गेले आणि त्यानंतर जेव्हा नियुक्ती केली जाते बहुसंख्य मताने एकशे चौसष्ट मताने आपली नियुक्ती झालेली आहे मग आता त्यांनी जे काही अपात्रतेच्या संदर्भामध्ये नोटीस काढली होती त्याचं काय होणार आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती पुढे कशी असणार आहे आपल्या संविधानामध्ये जी तरतूद आहे आणि त्याचप्रमाणे विधानसभेच्या नियमांमध्ये जी तरतूद आहे त्याच्या अनुषंगाने ज्या वेळेला विधानसभा अध्यक्ष हे पीठासीन अधिकारी म्हणून कार्यरत नसतील त्यावेळेला उपाध्यक्ष त्यांची जबाबदारी निभावतात म्हणजे त्यांचं कार्य हे सगळं उपाध्यक्षांच्या कार्यालयातनं किंवा उपाध्यक्षांच्या मार्फत होतं ज्या वेळेला अध्यक्ष पीठासीन अधिकारी म्हणून चार्ज घेतात त्यावेळेला ते, ते सगळं काम हे अध्यक्षांच्या ज्युरिस्टिक्शन मधलं असतं आणि म्हणूनच उपाध्यक्षांचं कार्य हे तिथे थांबतं हो जेव्हा उपाध्यक्षांच्या जागी बरोबर अध्यक्षांची नियुक्ती होते बरोबर आहे पण मला एक विचारायचं की जी कार्यवाही त्यांनी पुढे प्रोसीड केलेली असते मग त्याचं काय होणार उदाहरणार्थ की अपात्रतेच्या नोटीस त्यांनी पाठवलेली हो आहे मग त्याची पुढे ती प्रोसिजर ती आपल्यामार्फत होईल का की हे बघा मी आपल्याला सांगितलं तसं उपाध्यक्ष हे अध्यक्षांच्या अनुपस्थितीत किंवा ज्या वेळेला विधानसभेला अध्यक्ष नसतात त्यावेळेला अध्यक्षांचं सगळं काम हे उपाध्यक्ष करत okay. असतात आता उपाध्यक्षांबरोबर अध्यक्षांची निवड झाली असल्यामुळे आता सगळं जे काम आहे ते अध्यक्षांच्या कार्यालयामार्फत होईल आणि ह्याच्यात प्रोसेस आहे ह्याच्यात डिस्क्वालिफिकेशनचे रूल्स आहेत महाराष्ट्र स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्स हे संविधानाने दिलेल्या अनुसार रुल्स बनवले गेले आहेत त्या मध्ये एक प्रोसिजर लेट डाऊन आहे रुल सिक्स खाली पिटिशन फाईल होते त्यानंतर सगळे कंप्लायन्सेस करायचे असतात रुल सेव्हन खाली त्यानंतर हिअरिंग होतात आणि त्यानंतर जे शेड्यूल टेन मध्ये प्रोव्हिजन्स आहेत इतर सुप्रीम कोर्टानी बऱ्याचशा केसेसमध्ये गाईडलाईन्स ले केले आहेत त्यानंतर प्रॅक्टिस अँड प्रोसिजर्स आहेत या सगळ्याच्या अनुभवावरनं या सगळ्याच्या आधारावरती योग्य तो निर्णय घेतला जातो त्यामुळे जी कायदेशीर प्रक्रिया आहे ती संपूर्ण केल्याशिवाय कुठचाही निर्णय घेतला जाणार नाही बरोबर आहे खूप किचकट हा विषय म्हणूनच सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या प्रेक्षकांना सांगतोय आज सुप्रीम कोर्टानं सांगितले की या संदर्भामध्ये काही कार्यवाही काही निर्णय पात्र आपत्रेच्या संदर्भामध्ये घेऊ नये अशी विनंती केलेली आहे तर आ, ते अधिकारामध्ये हस्तक्षेप होऊ शकतो का नाही हे बघा आपल्या संविधानानी डिव्हिजन ऑफ पॉवर हे क्लिअर मँडेट दिलेलं आहे म्हणजेच एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि ज्युडिशरी हे डेमोक्रेसीमधले तीन विंग्ज आहेत आणि हे तीनही समान आहेत कोणीही एकमेकांवर ओवरलॅप करत नाही कोणाचंही सुपरवायझरी ज्युरिस्डिक्शन एकमेकांवर नाही आहे परंतु हे तिन्ही संविधानांनी मान्य मँडेट दिलेल्या इन्स्टिट्यूशन असल्यामुळे एकमेकांची सीमा आणि एकमेकांचा अवमान होऊ नये अशा पद्धतीचं कार्य अपेक्षित आहे त्यामुळे मला वाटतं आज माझ्याकडे जी माहिती आली आहे त्या माहितीनुसार सुप्रीम कोर्टाला बेंच कॉन्स्टिट्यूट करायचं होतं त्यामुळे त्यांनी अशी विनंती केल्यास माझ्याकडे अशी माहिती प्राप्त आहे त्याबद्दलची अजून डायरेक्शन ज्या वेळेला मला मिळतील त्यावेळेला आपण त्यावरती संपूर्ण विचार करू पण जर का अशी विनंती आली असेल तर त्यात काय अवघा हो नाही आहे त्याच्याबद्दल विचार केला जाईल बरं बरं दोन गोष्टी आहेत आता पात्रापत्रता किंवा या, याचा मुद्दा वेगळा आहे आणि सरकार जे आहे ते वेगळं समजायचं का कारण सरकारची जी प्रक्रिया आहे मग ते कॅबिनेट स्थापन करणं किंवा या गोष्टी तर या केसमुळे त्या बाधित होऊ शकतात का अजिबात त्याचा आणि ह्याचा काही एक संबंध नाही आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे लेजिस्लेचर म्हणजेच विधिमंडळ आणि सरकार म्हणजे एक्झिक्युटिव्ह हे वेगवेगळे अंग आहेत प्रत्येक इन्स्टिट्यूशन आपलं काम करत असते लेजिस्लेचरमध्ये डिस्क्वालिफिकेशनच्या प्रोसिडिंग पेंडिंग आहेत म्हणून सरकार स्थापन होऊ शकत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे आणि त्यामुळे सरकार स्थापन करण्याचं काम सरकार करेल आणि विधिमंडळाचं कामकाज चालवण्याचं काम अध्यक्ष म्हणून आपण करू बरोबर पण जी नियुक्ती करण्यात आली आहे गटनेतेपदाची किंवा प्रतोदची तर त्यावर सुद्धा आक्षेप घेतलेले आहेत आणि सांगण्यात येते की विधानसभा अध्यक्षांना असं करण्याचा अधिकार जो आहे तो नाही आहे कारण पक्षप्रमुख जे ठरवतात तेच प्रतोद किंवा गटनेते असतात या सगळ्या बाबी ज्या काय म्हणण्या असतील ते पिटिशनमध्ये त्या त्या, त्या पिटिशनर्सनी म्हणलेल्या आहेत बरोबर आता कायद्याच्या तरतुदी ज्या आहेत त्याचं ज्ञान मलाही आहे त्याचं ज्ञान जे ज्यावेळेला ते हिअरिंगमध्ये येतील त्यावेळेला ते निश्चितपणे आपली बाजू मांडतीलच सगळ्या बाबींचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल परंतु माझं जो समज आहे मला जो कायद्याचं ज्ञान आहे त्यातनं एक खात्री आहे मला की लेजिस्लेचर पार्टी आणि पोलिटिकल पार्टी ह्याच्यामध्ये डिफरन्सिएशन केलेलं आहे आणि लेजिस्लेचर पार्टीच्या लिडरची नियुक्ती ही लेजिस्लेचर पार्टी करते म्हणजेच संसदीय दल आणि राजकीय दल हे दोन वेगवेगळ्या वेग गोष्टी आहेत आणि संसदीय दलाच्या नेत्याची निवड हे संसदीय दल करते आणि त्याची माहिती स्पीकर ऑफिसला कळवली जाते आणि त्याची आम्ही नोंद घेतो त्यामुळे ह्या सगळ्यांचा तपास करून संसदीय दलची मेजॉरिटी किती आहे मेजॉरिटी लोकांनी काय रेझोल्युशन पास केलं आहे ह्या सगळ्याचा विचार केल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल आणि हा निर्णय संपूर्णपणे कायद्याला बांधील असेल कायद्या कायद्यानुसार असेल हे सांगण्याची गरजच नाही अगदी तुम्ही सोप्या शब्दामध्ये सांगितलेलं आहे की सांगित पार्टी ही वेगळी असते आणि आत आतमधली संसदीय प्रणाली जी आहे ती वेगळी असते मला फक्त एक विचारायचं की जसे की विधानभवनामध्ये ही प्रणाली आहे तसंच संसदेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं असणार का नाही बरोबर आहे की लेजिस्लेचर पार्टी किंवा ही विध विधिमंडळ गट याला म्हणतो आपण असा प्रत्येक लेजिस्लेटिव्ह बॉडीचा असतो त्यामुळे विधानसभेतला विधिमंडळ गट प्रत्येक पक्षाचा आहे तसंच लोकसभेतला पण विधिमंडळ गट हा प्रत्येक पक्षाचा आहे आणखीन एक मुद्दा हा पुढे केला जातोय की असा प्रघात आहे असा कायदा आहे की टू थर्ड जरी असले तरी सुद्धा वेगळा गट स्थापन करता येऊ शकत नाही दुसऱ्या पक्षामध्ये विलीन हे आप बघा आर्टिक आपल्या शेड्युल टेन मध्ये पॅरेग्राफ फोर जो पॅराग्राफ टू जो आहे तो डिस्क्वालिफिकेशनची माहिती देतो कुठच्या परिस्थितीत हो आ, मेंबर डिस्क्वालिफाय होऊ शकतो आणि पॅरेग्राफ फोरमध्ये जर का एखाद्या गटातले टू थर्ड मेंबर हे वेगळे झाले तर ते टू थर्ड मेंबर दुसऱ्या पक्षाबरोबर जर मठ झाले तर त्यांना डिस्क्वालिफिकेशनपासून इम्युनिटी मिळते त्यामुळे हे दोन हजार तीनच्या अमेंडमेंटनंतर हा पॅरेग्राफ फोरचं इंटरप्रिटेशन आलेला आहे आणि म्हणून मला वाटतं कायदा शेड्यूल टेन मधला अत्यंत स्पष्ट आहे डिस्कॉलिफिकेशन बद्दलचे जे नियम किंवा तरतुदी आहेत हे पण स्पष्ट आहेत त्या संदर्भात नियम बनवायचे अधिकार संविधानाने विधिमंडळाला दिले आहेत तर विधिमंडळातील विधानसभेचे डिस्क्वालिफिकेशनचे नियम हे बनवलेले आहेत आणि त्याच्या पण अनेक तरतुदी आहेत ज्याचा विचार केल्याशिवाय कुठचाही निर्णय घेता येणार नाही बरोबर सचिवांनी सुद्धा विधिमंडळाच्या सांगितलेलं आहे की अध्यक्ष नेमले गेले आहेत एकशे चौसष्ट मतांनी नियुक्ती झालेली आहे त्यामुळे संपूर्ण प्रोसिजर आहे ती पुढे आता अध्यक्षकडे होते आणि हे प्रकरण जे आहे ते डिस्पोजल करावं असं सुप्रीम कोर्टाकडे विनंती केलेली आहे नाही मला वाटतं आत्तापर्यंत कोणाच्याही डिस्क्लिफिकेशन संदर्भात कुठचाही निर्णय घेतला नाही आहे त्यामुळे स्वाभाविक आहे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कुठच्याही प्रकारचं चॅलेंज टिकू शकतो की नाही टिकू शकत ही कायदेशीर बाब त्या त्या विचार करून आपली बाजू मांडतील परंतु विधिमंडळाचे जे सेक्रेटरी आहेत ते मला वाटतं त्या प्रोसिडिंगला पार्टी आहेत त्यामुळे विधिमंडळातली परिस्थिती काय आहे हे कोर्टासमोर ठेवायचा त्यांनी प्रयत्न केला असेल बरोबर पण इथून पुढे संपूर्ण जी काय प्रक्रिया आहे ती आपल्या अखत्यारीतच अध्यक्षांच्या अखत्यारीत असणार आहे ह्या पुढची सभागृह चालवायची जबाबदारी आणि सभागृहाच्या अनुषंगाने होणारे सर्व प्रोसिडिंग्स हे विधानसभा अध्यक्ष या नात्यानी विधानसभा अध्यक्षांनाच निभावायला लागतील बरोबर एकच प्रश्न की उपाध्यक्षांनी पण जे म्हणणं मांडलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये दोन तीन मुद्दे त्यामध्ये उपस्थित केलेले आहेत कितपत ग्राह्य धरण जाऊ शकतं हे नाही कोणते मुद्दे मला त्याची कल्पना नाही मी तर प्रोसिडिंग ना पार्टी नाही आहे त्यामुळे मला त्याची कुठचीच कल्पना नाही पण जर ने 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 सिंबल असेल किंवा पक्षाचं नाव असेल याच्यासाठी केवळ लेजिस्लेचरचाच विचार केला जाऊ शकतो का पार्टीचा नाही हे लेजिस्लेचरच्या अखत्यारीतले प्रश्न नाही आहेत हे मला वाटतं इलेक्शन कमिशन आणि कोर्ट ह्याच्यामध्ये निर्णय घेऊ शकेल लेजिस्लेचरच्या अखत्यारीत असणारे जे विषय आहेत त्याबद्दल स्टेट लेजिस्लेचर निर्णय घेईल परंतु सिंबल म्हणा पार्टी रेकग्निशन म्हणा पार्टी स्टेटस म्हणा नॅशनल पार्टी स्टेट पार्टी हे सगळे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया योग्य फोरम राहील आणि ते प्रश्न त्यांच्या अडनच सुटतील बिलकुल एक शेवटचा प्रश्न यापुढचं अधिवेशन हे कधी असणार आहे आणि तुम्ही एकदम तरुण असे या अधिवेशनाचे अध्यक्ष लाभलेले आहेत विधानसभेला मला सांग की अधिवेशन जे आहे कधी असणार आहे कसा अनुभव अधिवेशन लवकरच होण्याची अपेक्षा आहे आणि ह्या संदर्भातली ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या सगळ्या आपण पार पाडून लवकर विधिमंडळाचं अधिवेशन होण्याची शक्यता आहे पुढच्या आठवड्यामध्ये होऊ शकते नाही हे प्रोसिजरप्रमाणे होईल अच्छा धन्यवाद आमच्याशी चर्चा केल्याबद्दल खरं तर सोप्या भाषेमध्ये जी किचकट प्रक्रिया आहे ती उलगडून सांगितली आपल्याला माननीय अध्यक्षांनी आणि सुप्रीम कोर्टाचे काय अधिकार आहेत विधान विधानसभेचे अध्यक्षांचे काय अधिकार आहेत त्यावर सुद्धा चर्चा केली कॅमेरामॅन राजेश रामरे शिंदे झी मीडिया दिल्ली विठू माऊलीचा गजर म्हणजे